हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी तुम्हाला रायत्याचा दुसरा प्रकार दाखवणार आहे। त्याचं नाव आहे भोपळ्याचं रायतं। त्याच्यासाठी मी इथे एक भोपळ्याची शीर घेतली आहे। मिरची आणि खोबरं मिक्सरमध्ये बारीक घसटून घेतलं आहे। एक चमचा साखर घेतली आहे, एक चमचा मोहरी घेतली, एक चमचा कोथिंबीर घेतली, मीठ घेतलं आहे, हिंग घेतलं आहे, एक वाटी दही घेतलं आहे आणि एक चमचा तूप घेतलं आहे। आता आपण याची कृती बघूया। याच्यासाठी सुरुवातीला आपण जी भोपळ्याची शीर घेतली आहे त्याचे मोठे मोठे फोडी करून ह्या आपल्याला कुकरमध्ये दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि छान शिजवून घ्यायचं आहे। शिजवताना पाणी त्याच्यामध्ये घालायचं नाही आहे, नुसतं भांड्यात ठेवून हे शिजवून घ्यायचं आहे। छान शिजल्यानंतर हे मॅश करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हा मॅश झालेला भोपळा जो आहे तो आपण रायत्यासाठी वापरतो आहे। आता एका मोठ्या बोलमध्ये मॅश करून घेतलेला जो भोपळा आहे तो सुरुवातीला आपण घालून घेऊया आणि त्याच्यामध्ये आता बाकीचे इन्ग्रेडियंट ॲड करूया वन बाय वन। सुरुवातीला मिरची आणि खोबरं ह्याचं जे घसटून मी घेतलं आहे ते मी घालून घेते, त्यांनी त्याला छान तिखटपणा पण येतो आणि मिरची आपल्या ताताखाली येणार नाही। आता इथे मीठ घालून घेऊया चवीप्रमाणे, अर्धा चमचा साखर घालूया आणि एक वाटी दही जे आपण घेतलं आहे होममेड दही ते घालून घेऊया आणि आता हे छान सगळं मिक्स करायचं आहे। छान व्यवस्थित सगळं ढवळून घ्यायचं आहे आणि चांगलं मिश्रण तयार झाल्यानंतर आता आपल्याला ह्याला एक खमंग फोडणी द्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपलं रायतं रेडी होणार आहे। आता मी मस्त फोडणीची तयारी करते। त्याच्यासाठी मी फोडणीचं पॅन ठेवलं आहे गॅसवर गरम करत। त्याच्यामध्ये एक चमचा तूप घालून घेते। तुम्हाला तुपाऐवजी तेल वापरायचं असेल तरी तुम्ही वापरू शकता। चांगलं गरम झाल्यानंतर आता मोहरी घालून घेऊया आपण आणि मोहरी मस्त तडतडली की त्याच्यामध्ये हिंग घालून घेऊया आणि आपली फोडणी रेडी आहे। आता ही खमंग फोडणी आपल्याला आपण जे मिश्रण तयार करून घेतलं आहे दह्याचं आणि रायत्याचं त्यामध्ये घालून घेऊया आणि कोथिंबीर घालूया आणि आता आपलं भोपळ्याचं रायतं रेडी आहे। आता हे मी सर्व करून घेते। तुम्ही पण ट्राय करा आणि मला नक्की कळवा कसं झालं आहे ते।